आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयास हक्काची जागा मिळाल्याने अखेर होडगी इथं हे कार्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प कार्यालय अखेर होडगी इथं सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबत आमदार सुभाष देशमुख यांनी आदिवासी विकास विभागाच्या होडगी येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेस भेट देऊन प्रकल्प अधिकारी धनंजय झाकर्डे यांच्याशी सकारात्मक चर्चा करून प्रकल्प कार्यालय होडगी इथं सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या 15 आठवड्यात सुरू करण्याबाबत सूचना दिल्या. यासंदर्भात आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गोंडे यांच्याशी देखील चर्चा केल्याचं आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितलं. या ठिकाणी संचालक साहेबांवर चर्चा झाली. सोलापूरला जे कार्यालय आहे ते कार्यालय स्वमालकीचं नाही आणि धाराशिव आणि सोलापूरसाठी प्रकल्प संचालक आहेत. आणि विनंती केली की दुसऱ्याच्या जागेत जाण्यापेक्षा आपली 10 एकर जवळपास या ठिकाणी जागा आहे आणि याच ठिकाणी जर आपण कार्यालय केलं तर होडगी गावाचे एक वैभवात भर पडेल आणि या इथल्या मुलांनासुद्धा इथल्या विद्यार्थ्यांनासुद्धा आपल्या प्रकल्प अधिकाऱ्यांचा संचालकांचा एक प्रकारे वचक राहतो आणि रोजच्या रोज नियंत्रण राहतं. संचालक साहेबांनी ते मान्य केलेलं आहे. आत्ता पक्ष 15 आठवड्याच्या अगोदर सोलापुरातलं जे महसूल विभागात कार्यालय आहे ते कार्यालय स्थलांतर करतील. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. मी आमचे सरपंच अतुल गायकवाडलाही विनंती करतो की या सर्व ह्याच्यासाठी जे काही सहकार्य ग्रामपंचायत म्हणून आहे ते सर्व सहकार्य करावं अशी नम्र विनंती. गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयास जागा मिळत नसल्यानं अडचणी निर्माण झाल्या होत्या. अखेर आमदार सुभाष देशमुख यांच्या पुढाकारातून हे प्रकल्प कार्यालय होडगी इथं स्वतःच्या जागेत सुरू होत असल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे.